वेलकम माय चॅनल. मी बनवलेली आहे पनीरची भाजी. हॉटेलसारखी चव लागते, एकदा करून पहा. मी इथे घेतलेले 250 ग्रॅम पनीर, एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याची ग्रेव्ही केली आहे, एक मोठा टोमॅटो घेतला आहे, टोमॅटोच्या ग्रेव्हीत आलं आणि लसूण टाकलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घेतला, पोहा नंतर पनीर माखणवाला मिक्स मसाला घेतला, कोथिंबीर, एक मग दूध, कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची. कांद्याची पेस्ट लाल ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायची. कांद्याची पेस्ट छानशी भाजलेली आहे, लालसर कलर आलेला आहे. आता त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट ऍड करायची. ग्रेव्ही काढून झाल्यानंतर त्याच कढईत 2 चमचे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. तेजपत्ते टाकायची. त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. फोडणी देऊन झाल्यानंतर भाजलेली ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची. मसाला चांगला शिजलेला आहे, त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं. पनीर माखणवाला मिक्स मसाला एक मग दूध घेऊन त्यात मिक्स करून घ्यायचा. तो पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा, गाठी नक राहायला पाहिजे. मिक्स करून झाल्यानंतर तो भाजीत ॲड करायचा. भाजी चांगला मिक्स करून घ्यायचा. अर्धा मग पाणी घेऊन ते भाजीत ॲड करायचं. वरून कोथिंबीर टाकून घ्यायचे. आणि थोडे कसुरी मेथी टाकायची. पूर्णपणे मिक्स करून घ्यायची. भाजी कमी गॅसवरती 10 मिनिटं शिजू द्यायची. भाजी छानशी हॉटेलसारखी झालेली आहे, चव खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.